एका 50 वर्षीय कर्जबाजारी शेतमजुराने स्वतःच्या घरामध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना पैठण तालुक्यातील कुतुबखेडा या ठिकाणी उघडकीस आली आहे. भरत भीमराव एडके असे आत्महत्या केलेल्या शेतमजुराचं नाव आहे. पैठण तालुक्यातील कुतुबखेडा येथील रहिवाशी भरत एडके हे शेतमजूर म्हणून मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावायचे. स्वतः त्यांच्याकडे शेतजमीन नसल्याने त्यांनी गावाजवळील शासकीय गायरान जमिनीत कावाड कष्ट करून आपला परिवाराचा उदरनिर्वाह भागवत असे. परंतु यावर्षी सततच्या अतिवृष्टीच्या पावसाने शेतपिकांची झालेली दयनीय अवस्था आणि शेतीवर लावलेला खर्च पदरात पडण्यापूर्वीच वाया गेल्याने त्यांनी इतरांकडून घेतलेले उसनवारीचे पैसे, खासगी बचत गटाच्या माध्यमातून घेतलेले कर्ज कसे फेडायचे या कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी घरी कोणी नसताना विषारी औषध प्राशन केलेत. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्याने त्यांना तातडीने पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केलेत. या मृत्यूची नोंद पाचोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. सिद्धार्थ मगर, MCN News, पाचोड.